नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज चॅनल. ईडी, सीबीआय, एसआयटी मागे लागली की नेते लोक घाबरून दवाखान्यात ॲडमिट होतात. माझ्यावर एसआयटी लागणार म्हटलं की मी मात्र हाताची सलाईन काढून दवाखान्याच्या बाहेर आलोय. हे निदर्शक आहेत मराठा आंदोलनकर्ते मनोज सरांगे पाटील यांचे. आंदोलन स्थगित झाले, राज्य सरकारला वाटले की आपण आता जिंकलो, आपल्या डावाने जरांगे पाटील चितपट झाले आणि मराठा आंदोलन थांबले. पण तसे झाले नाही. मनोज जरांगे पाटील यांनी आता नवीन डाव टाकला आणि सरकार अडचणीत आलं. प्रत्येक गावातून 2 ते 4 उमेदवार मराठ्यांनी द्यायचे, मग एका मतदारसंघात याची संख्या हजाराच्या पुढं जाते. मग एवढे उमेदवार ईव्हीएममध्ये बसणार कसे? कालपर्यंत राज्य सरकार साखर झोपेत होतं, मात्र आज या आंदोलनाची पहिली झळ धाराशिवमध्ये बसलेली दिसून येते. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आहे आणि ते म्हणजे धाराशिव जिल्ह्यातून मराठा समाजाकडून असंख्य उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता असून आम्हाला मतपत्रिका आणि मतपेट्यांची व्यवस्था करणं गरजेचं आहे. खरं पाहिलं तर ईव्हीएममध्ये जास्तीत जास्त 384 उमेदवारांची नावे बसू शकतात आणि त्याहून जास्त उमेदवारांनी अर्ज भरले तर निवडणूक मतपत्रिकेवर घ्यावी लागते, अन्यथा निवडणूक ही रद्द करण्याची शक्यता असते. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबासे यांनी मतपत्रिकेची आणि मतपेट्यांची मागणी केलेली आहे. ही झाली एका मतदारसंघाची परिस्थिती. संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर प्रत्येक मतदारसंघामध्ये लाखोंनी मराठा समाज बांधव आहेत. मग तिथं राज्य सरकार आणि निवडणूक अधिकारी कोणता निर्णय घेणार? हाच मराठा आंदोलनाचा जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला दिलेला मास्टर स्ट्रोक मानला जातोय. जर हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात उद्भवली तर अध्यादेश देणारे त्रिमूर्ती सरकार आणि निवडणूक अधिकारी देखील अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची सगळे सोयरे या मागणीची अंमलबजावणी होईल का, ही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील मराठा समाजातील उमेदवारीच्या संख्येवरच अवलंबून राहणार असल्याचं दिसतंय.